नमस्कार फ्रेंड्स, पूजा आर्ट क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण परफेक्ट गोल कसा विणायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य उलन, 11 नंबरची सुई आणि कात्री। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला मॅजिक लूप टाकून घ्यायचा। या मॅजिक लूपमध्ये आपल्याला 10 खांब टाकून घ्यायचे। 1, 2, 3 या 3 चेन म्हणजे आपला पहिला खांब राहणार आहे। हा दुसरा, तिसरा, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि हा 10वा। आणि हा ओढून घ्यायचा। हे 10वा खांब पहिले याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा, 3 सोडून चौथ्या याला। हे बघू शकतो, आता आपल्याला 10 याच्यावर 20 खांब टाकायचे आहेत। प्रत्येक खांबामध्ये 2 खांब, एक आणि हे 2। असेच आपल्याला प्रत्येक खांबामध्ये 2 खांब टाकून घ्यायचे। चला तर मग मी ते टाकून दाखवते। हे आपले 20 खांब घालून झालेले आहेत। तर आपल्याला इथे तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचे। 1, 2, 3 हे सुई मधात घालायची, बाहेरला सोरा दोरा मधात घ्यायचा आणि असं ओढून घ्यायचं स्लिप स्टिच। आता नंतर पुन्हा 3 साखळ्या, 1, 2, 3 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब। आता एका याच्यामध्ये 2 खांब, या पहिल्या याच्यात 2 खांब, दुसऱ्या याच्यात 1 खांब। आता इथं जिथं आपण पहिली साखळी घेतली तिथंच 1 खांब घालून घ्यायचा। नंतर पुन्हा समोरच्या याच्यात 1 खांब घालून घ्यायचा। नंतर 2 खांब घालून घ्यायचे। नंतर 1, नंतर 2, तर 1, नंतर 2, हा पूर्ण राऊंड 2, 1, 2, 1 न कम्प्लीट करून दाखवाय, कम्प्लीट करून घ्यायचा। चला तर मी ते कम्प्लीट करून दाखवते। हे बघू शकता मी कम्प्लीट केलेलं आहे 2, 1, 2, 1 हे पूर्ण घेरा। तर इथं आपल्याला तिसऱ्या चेनवर 1, 2, 3 स्लिप स्टिचनं जोडून घ्यायचं। पूजा आर्ट इन क्रिएशन या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटही करा। हे बघू शकता किती परफेक्ट गोल आलं आहे। तर आपण प्रत्येक याच्यात 2-2 घालणार आहोत। आता 3 चेन घ्यायच्या, 1, 2, 3 प्रत्येक याच्यामध्ये 2। सॉरी सॉरी
हा दोन असंच पूर्ण राउंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे। असे मी दोन राउंड करणार आहे, दोन दोन्ही कंप्लीट केलेले आहेत। हे पहा किती परफेक्ट आले ते गोल। आता आपल्याला तीन ठिकाणी एक एक आणि एका ठिकाणी दोन असे खांब घालून घ्यायचे आहेत। प्रथम आपल्याला तीन साखळ्या, एक दोन तीन, इथं दोन, त्याच्यात दोन, आता इथं समोरच्या ह्याच्यात एक, असं आपल्याला एक एकची तीन ठिकाणी टाकून घ्यायची, एक दोन तीन, तीन ठिकाणी घेतले, इथं दोन, एक हे दोन, पुन्हा तीन ठिकाणी एक एक, एक दोन। ह्याच प्रोसेसनं तुम्ही जेवढं म्हणलं तेवढं मोठं करू शकता, कुठं वाढवायचे कुठं कमी करायचे। एक आणि दोन, आता समोर समोर वाढतच जाणार तर वाढवीतच जायचे, तीन, आता हे तीन झाले, आता इथं पुन्हा दोन, एक आणि दोन, तीन ठिकाणी एक दोन तीन, तीन ठिकाणी एक एक आणि एका ठिकाणी दोन। हीच प्रोसेसनं हे पूर्ण लाईन मी कंप्लीट करून दाखवते। आणि एका ठिकाणी तीन आणि एका ठिकाणी दोन असा हा कंप्लीट करून घेतलेला आहे। आता शेवटी आपल्याला स्लिप स्टिचनं जोडायचं। आणि हा धागा कट करून घ्यायचा। बघू शकता किती परफेक्ट आले हे। तुम्हाला हवं तसं जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही मोठं करू शकता। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।